त्याच्यामुळे फायदा काय होणार तुम्हाला? कुठला बकरा आजारी आहे, कुठल्या बकऱ्याला व्हॅक्सिन दिलं, कुठल्या काय राहिलं, कुठला काय प्रॉब्लेम झाला, नंबर सगळं नंबर तुम्हाला ते ओळख येणार. म्हणून यांना आयडेंटिफिकेशन टॅगिंग टॅगिंग म्हणतात. टॅगिंग हे महत्वाचं आहे. टॅगिंग ह्याला करायचं. आता काय काय कुर्बानीचे बोकडे झाले ते हल्ली सगळे करतात. आता नाही टोचलेले घेत देत नाही. आता सगळं चालू केलं सगळं. आता ते पहिली सिस्टम ती झाली बंद ती. आता सगळे घेतात. आता ते काय काय केस कापून आपण निशाणी ठेवायची. निशाणी कुठे किती निशाण ठेवणार? केस तो बढ जायगा ना. इससे कोई कुर्बानी में मतलब नहीं. बंद हो गया ना अभी. नहीं अभी कुर्बानी चलता है. अभी सब कुर्बानी नहीं. कुछ मत. अभी मैं कितना घूमता हूँ भाई कितने टाइम से. कुर्बानी में कोई मसला नहीं. आता तुम्हाला मी हे रूट दाखवतो. तुम्हाला रूट दाखवतो मी. ह्याच्यात इंजेक्शन देतो आपण जनावरांना. त्याच्यामध्ये तीन रूट आहे. इंट्रामस्क्युलर म्हणजे मासामध्ये. सबक्युटेनस चमडी आणि मास दोघांच्या मध्ये देणार आपण. एक इंट्राव्हेनस. इंट्राव्हेनस म्हणजे रक्तामध्ये. त्याच्या सलाईन देतो ना तसं रक्तामध्ये. तसे तीन रूट याच्यामध्ये. तर तुम्हाला आता मी एक रूट दाखवतो मासामध्ये इंट्रामस्क्युलर. दोष कमी घेतोय काय याला? म्हणजे प्रॉब्लेम नाही आला काय? म्हणजे काही मल्टी कंडिशन काय प्रॉब्लेम नाही आला. हा रूट आहे इंट्रामस्क्युलर. डीप इंट्रामस्क्युलर. त्याच्या मेन मीट त्याच्यामध्ये घ्यायचं आणि असं घ्यायचं. असं टाकत होतं नाही कर्ट होतं. नाही उधरलेलो. आता तुम्हाला मी इंजेक्शन देणार. आता मी इंजेक्शन देणार ना सबक्युटेनस. सबक्युटेनस म्हणजे काय करणार? ही चमडीची वरती उचलायची. ही चमडी ही चमडी अशी वरती उचलायची. उचलली की मध्ये गॅप तयार झाली. मास आतमध्ये चमडी वरती. चमडीच्या मध्ये जी पोकळी आहे ही पोकळी ह्याला म्हणतात सबक्युटेनस रूट. स्किन आणि मासाच्या मध्ये हे पोकळी झाले. इंजेक्शन हे इसमें कौन सा देते सर? सबक्युटेनस. नाही अलग अलग रूट अलग अलग इसके ऊपर आते हैं. अभी उसको भाई हा इंट्रावेनस. इंट्रावेनस म्हणजे रक्तामध्ये. आता इमर्जन्सी बकऱ्यामध्ये काय काय बकरे लास्ट स्टेजला आहेत मरतात. मग त्याला सलाईन देतो आपण. त्याला सलाईन जसं आपल्याला सलाईन इथे दिलं असतं तशी सलाईन आहे. दाखवतो मग मी सलाईन म्हणजे डायरेक्ट रक्तामध्ये तिरका करतो ना सर. असं तिरका करतो. तिरका करा. नस पकडायचं लागते. तू तर पायास ब्रेस्ट मध्ये म्हणलं. नाही वरती वरती करा. हा इंट्रावेनस रूट. हा हे बघा आलं रक्त. हे इंट्रावेनस. इंट्रावेनस म्हणजे डायरेक्ट रक्तामध्ये. जे इमर्जन्सी आपण औषध देतो माणूस जर असेल माणसाला सलाईन दिला तर तसं आपण आम्ही याला सलाईन ह्याच्यातून देतो. ह्याला म्हणतात इंट्रावेनस रूट. ह्याच्यावर आपण वेगवेगळे इंजेक्शन देतो आपण. म्हणजे एखादा बकरा सिरियस आहे दूध मोठे झाले लास्ट स्टेजला आहे आपण ह्याला मग सलाईन देऊन त्याला ते सगळं वाचवायचा प्रयत्न करतो. सर एकदम नेक पेसे देते. नॉर्मल आहे. बकरा नॉर्मल आहे त्यामुळे हा बकरा थोडा ऍक्टिव्ह आहे. मस्ती करतो. तर बकरा बिमार असेल तर तो ऍक्टिव्ह राहणार नाही. तो मान खाली घालेल. केस वरती असणार. तो लूज होईल. नाकातोंडात पाणी येणार. म्हणजे बकरा आजारी असणार. हा लूज नाही. हा ऍक्टिव्ह बकरा आहे. तर ह्याचं टेम्परेचर नॉर्मल. नॉर्मल टेम्परेचर बकऱ्याचं 101 ते 102 डिग्री नॉर्मल. हां नॉर्मल. सर गर्मी के दिन में थोड़ा बढ़ सकता है? बढ़ सकता है कभी. हे भाई टेम्परेचर कैसे घ्यायचं? सर गर्मी के दिन में 104 तक है. नहीं नहीं 103 तक का पेशेंट है. हे असं हे टेम्परेचर अनस में टाकायचं आहे मागच्या रिजनमध्ये. आणि सरळ घ्यायचं नाही. थोडं वरती जो म्युकस मेम्ब्रेन वरती जो मास आहे वरचं मास आहे उसको टच करणे. अनस में टाकलं ते आणि सरळ सरळ करायचं नाही. क्रॉस करायचं. म्युकस मेम्ब्रेनचं टेम्परेचर आलं पाहिजे. डाऊन साईडला पाहिजे. मास डाऊन करायची व्यवस्था.
टेम्परेचर थोडा आहे टेम्परेचर आता थोडं टेम्परेचर काय आहे माहिती काय थोडं आपल्याला सगळ्यांना बघून थोडा घाबरला स्ट्रेसमध्ये घाबरल्यामुळे एका दोन डिग्री टेम्परेचर वाढतं चांगली किंमत येते खस्सी बकरा खस्सी बकरा खस्सी दोन अंडू दोन अनकॅचेड मेल म्हणजे अंडू बकरा म्हणतात त्याला आता भाई खस्सी करणार नाही तुम्हाला फक्त दाखवणार तुम्हाला घेतो कसा पळे डिस्टन्स लांब कर दोन नस आहेत ना नाही दिसते दिसली ही नस स्लिप झाली नाही पाहिजे ही नस आता मी नस मी हातामध्ये मी फिक्स केली बघा बरोबर पकडा दिसली नाही तुम्ही पूर्ण दाबू नका तुम्ही हे इथं दाबा इथं दाबा दोन नस असतात ना दोन हे बघा हे मी फिक्स केलं आहे मी फिक्स केली हल्ली नाही पाहिजे अशी फिक्स केली की मी तुझी दाबली की हलता कामा नाही ती एकदा प्रेस केली की सोडायची नाही ती मग दाबून द्यायची इथे एक दाबा वरती दाबा जेणेकरून एक समजा आपला अनसक्सेस झाला तर दुसऱ्याला सक्सेस झाला पाहिजे किती टाइम दोन वेळा तुम्ही करा किती किती वेळ सर दाबून ठेवायचं समजा एक मिनिट सफिशियंट आहे एक मिनिट एक दोन मिनिट सफिशियंट आहे तेवढं हे करा त्याच्यामुळे काय होणार आहे की समजा आपल्याला एका दाबला आपण हे केलं ती एकच नस दाबायची बस ती एकच आणि परत असेल एक नस आहे दोन दाबायचे ना पट्टी करायची आता इकडे पट्टी केली ना नंतर इकडे इकडे पट्टी करायचं इकडे इकडे पकडायची दाखवा त्याला दोन हात घुसा म्हणणार फिक्स करायची आणि दाबायची अशी अच्छा इसको दबा के रखना है बस हाँ दबा के रखने का एक दो मिनट दबा के रखने का उसको दोनों है ना हाँ दोनों साइड दबाने का दोनों साइड मिंडे सर भाई ची ये दावलान तो ये फिक्स कराई ची आपका एक्चुअली कशी करना रहा है ना ये रामा चेक कर रहे रामा चेक कर निकल गया